नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या नवोदय 2020 बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार 5.3 सोडवणार आहोत। चला तर सोडूया स्वाध्याय 5.3, गणित क्रमांक 1, 72, 81 व 180 यांचा मोठ्यात मोठा समान भाजक कोणता। मग या ठिकाणी मोठ्यात मोठा असा शब्द आलेला आहे, म्हणून आपल्याला 72, 81 आणि 180 यांचा मसावी काढायचा आहे। तर मित्रहो, 72, 81 आणि 180 यांचा मसावी काढत असताना या तिन्ही अंकांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाईल असा अवयव आपल्याला शोधायचा असतो। मग 9 अशी संख्या आहे की 9 ने 72 ला 81 ला आणि 180 ला सगळ्या संख्येला भाग जातो, म्हणजे 9 8 72, 9 9 81, 9 2 18 आणि 9 0 0 म्हणजे सर्वात मोठा भाजक 9 आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे। गणित क्रमांक 2, 2 संख्यांचा मसावी 15 असल्यास पुढीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी आहे। तर मित्रहो, या ठिकाणी आपल्याला मसावी दिलेला आहे आणि मग लसावी या मसावीच्याच पाड्यातील संख्या असणार आहे। मग 40, 100 आणि 200 या संख्यांना 15 ने भाग जात नाही, म्हणून 15 ने भाग जाणारा अंक 45 आहे, म्हणून बी हे त्याचं उत्तर आहे। यानंतर गणित क्रमांक 3, एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे। ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढायची। तर मित्रहो, या ठिकाणी सर्व दशांशमध्ये दिलेलं आहे आणि हे मीटरमध्ये आहे। आपल्याला याला जर सेंटीमीटरमध्ये करून घ्यायचं असेल तर प्रत्येक संख्येला आपण 100 ने गुणू, म्हणजे 8.25 हे मीटर आहे, याला जर 100 ने गुणलं तर 825 सेमी होईल। 6.75 × 100 याला गुणल्यानंतर 675 सेमीमध्ये रूपांतर होईल आणि 4.50 हे सर्व मापं मीटरमध्ये आहे, त्याला जर 100 ने गुणलं तर ती सर्व आपल्याला सेमीमध्ये मिळतील, म्हणजे 450 सेमी। आणि मग 825, 675 आणि 450 या सर्वांचा आपल्याला मसावी काढायचा आहे, कारण सर्वात लांब टेपची लांबी आपल्याला विचारलेली आहे। म्हणून 825, 675 आणि 450 यांचे जर अवयव पाडले आपण तर दिलेल्या पर्यायामधला 75 हा अंक असा आहे की 75 ने 825 ला भाग जाईल, म्हणजे 75 पहा या ठिकाणी मी अवयव पाडलेले आहेत। 75 ला जर 11 ने गुणलं तर 825 येत आहे, 75 ला 9 ने गुणलं तर 675 येत आहे आणि 75 ला जर 6 ने गुणलं तर 450 येत आहे। म्हणजे 75 ने 825 ला भाग दिला, 11 मिळाला, 75 × 1 = 75, 7 उरले तर 75 झाले, 75 × 1 = 75, इथं 75 × 9 = 675 आणि इथं 75 × 6 = 450, म्हणून आपल्याला मसावी 75 मिळेल, म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे। गणित क्रमांक 4, ज्या संख्येने 171 आणि 251 या संख्यांना भागल्यास बाकी अनुक्रमे 3 आणि 6 उरते, तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती। तर मग बाकी 3 आणि 6 उरते, म्हणजे 171 मधून जर 3 वजा केले तर 168 राहतील आणि 251 मधून जर 6 वजा केले तर 245 राहील। आपण 171 मधून 3 का वजा केले, तर इथं क्रमशः संख्या दिलेल्या आहेत, म्हणजे पहिल्या संख्येमधून 3 वजा करायचे, दुसऱ्या संख्येमधून 6 वजा करायचे आहेत, म्हणजे 171 मधून 3 वजा केले 168 राहिले, 251 मधून 6 वजा केले 245 राहिले, आणि म्हणून 168 आणि 245 या संख्येंना भाग जाणारी संख्या 7 आहे। 7 × 2 = 14, या ठिकाणचे 2 उरले, इथं 28 झालं, 7 × 4 = 28, इथं 7 × 3 = 21, उरले 3, 7 × 5 = 35, अशा पद्धतीने सर्वात मोठी संख्या आपल्याला 7 मिळते, म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे। यानंतर गणित क्रमांक 5, अतिशय सोपं आणि मजेदार उदाहरण आहे मित्र। 2010 ला हे गणित विचारलं होतं। चॉकलेटचे 2 प्रकार 10 आणि 12 पॅकमध्ये उपलब्ध आहेत। जर मला दोन्ही प्रकारची समान चॉकलेटे हवी असतील तर मला प्रत्येक प्रकारचे किमान किती पॅक खरेदी करावे लागतील। या ठिकाणी शब्द लक्षात ठेवा मित्रहो, किमान हा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि किमान शब्द असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लहानात लहान असं पाहायचं आहे, म्हणजे इथं 10 वाले 2 पॅक, 12 वाले 2 पॅक, म्हणजे 10 वाले 2 पॅक म्हणजे 20 पॅक होतील
आणि 12 वाले 2 पॅक म्हणजे 24 पॅक होतील. आणि इथं प्रत्येक प्रकारचे 22 म्हणजे इथंसुद्धा 22 पॅक होतील. इथं 10 वाले 12 पॅक म्हणजे 12 आणि 2 120 होतील. आणि 12 वाले 10 म्हणजे इथंसुद्धा 121 होईल. परंतु या ठिकाणी डी पर्यायामध्ये 10 वाले 6 पॅक आणि 12 वाले 5 पॅक म्हणजे इथं हे 10 आणि हे 12 22 पॅक होतील. इथं 22 पॅक आहेत आणि इथं देखील 10 आणि इथं 12 इथंसुद्धा 22 पॅक आहेत. मग सर्वात कमी अशा प्रकारचे पॅक आपल्याला पर्याय क्रमांक डीमध्ये मिळतात. 10 वाले 6 पॅक आणि 12 वाले 5 पॅक म्हणजे 5 आणि 6 11 पॅक या ठिकाणी आपल्याला मिळतील. म्हणजे सर्वात कमी पॅक या ठिकाणी आहेत. आणि 10 व 6 60 आणि 12 5 60 म्हणजे प्रत्येक पॅकेटमध्ये समान चॉकलेट देखील आहेत. म्हणून 10 गुणिले 6 60 आणि 12 गुणिले 5 60 म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. यानंतर गणित क्रमांक 6. 3 घंटा सकाळी 6:30 वाजता एकाच वेळी टोले देतात. त्या घंटा अनुक्रमे 9, 12 व 18 मिनिटांनी टोले देत असल्यास त्या तीनही घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील. अशा प्रकारचं उदाहरण असल्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी लसावी काढायचा असतो. आणि लसावी काढत असताना यामधल्या जे काही सर्वात मोठा अंक असेल त्या मोठ्या अंकाला 2 ने 3 ने 4 ने असं गुणत चालून सर्व संख्येने ज्यावेळेस भाग जाणारी संख्या मिळते तो त्याचा लसावी असतो. म्हणून 9, 12 आणि 18 या ठिकाणी आपल्याला मिनटे दिलेली आहेत. म्हणून आपण जर 18 ला 2 ने गुणलं तर 36 हा अंक आपल्याला मिळतो. म्हणजे 9 ने 36 ला भाग जातो, 12 ने देखील भाग जातो आणि 18 ने देखील भाग जातो. अशा प्रकारे सर्वात मोठ्या अंकाला गुणून जो अंक येईल आणि त्या अंकाला जर सर्व संख्येने भाग जात असेल तर तो त्याचा लसावी असतो. आणि मसावी काढताना सर्वात लहान संख्येचे विभाजक आपल्याला शोधायचे असतात. आणि लसावी काढताना सर्वात मोठ्या अंकाचे आपल्याला अवयव पाडायचे असतात किंवा त्याला 1, 2, 3, 4 असं संख्येने गुणत जो अंक आपल्याला असा मिळेल की ह्या सर्व संख्येने त्याला भाग जाईल. म्हणून 18 ला जर 2 ने गुणलं तर 36 मिळतंय. आणि मग 36 ला 9 ने देखील भाग जातो, 12 ने जातो आणि 18 ने देखील जातो. म्हणजे सकाळी त्या 6:30 वाजतात आणि नंतर त्या 36 18 2 ने 36 असा अंक आपल्याला मिळतोय. आणि म्हणून 36 हे सुद्धा मिनटच आहेत. म्हणून 6:30 मध्ये 36 जर मिळवलं तर 6 तास आणि 66 मिनटं आपल्याला मिळतात. मग आपल्याला माहीत आहे 6 तास आणि 66 मिनटे म्हणजे 6 तास 66 मिनटे म्हणजे या 66 मिनटामधले 60 मिनटे जर इकडे घेतले तर 1 तास इकडे आला आणि इकडे फक्त 6 मिनिटे शिल्लक राहतील. म्हणजे 6 आणि 1 यांची जर बेरीज केली आपण तर 6 अधिक 1 7 मिळते. आणि या 60 मधलं इकडं 66 मधले इकडं 61 गेल्यामुळं इथं फक्त 6 मिनिटे शिल्लक राहतील. म्हणजे 7 वाजून 6 मिनिटांनी त्या पुन्हा सकाळी वाजतील. म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. मित्र हो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही समस्या असतील तर कमेंट देखील करा. चला पाहूया गणित क्रमांक 7. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 81 चॉकलेट्स व 108 बिस्किटांचे पुढे समप्रमाणात वाटले तर त्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती. मग या ठिकाणी 81 आणि 108 असं दिलेले संख्या आहेत तर जास्तीत जास्त शब्द आल्यामुळे या आपल्याला 81 आणि 108 यांचा मसावी काढायचा आहे. मग मसावी काढताना सर्वात लहान संख्येचे विभाजक आपल्याला पाहायचे आहेत. मग 81 आणि 108 मध्ये 81 ही लहान संख्या आहे. म्हणून 81 चे विभाजक आपण पाहिले तर 3 ने भाग जातो, 9 ने भाग जातो आणि त्यानंतर 27 ने देखील भाग जातो. म्हणून सर्वात मोठी संख्या आपल्याला मसावी काढायचा आहे. म्हणून सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 27 आहे, ज्या संख्येने 81 ला देखील भाग जातो आणि 108 ला देखील भाग जातो. आणि आपल्याला मसावी काढायचा आहे म्हणून 27 हे आपलं उत्तर आहे. 9 आपलं उत्तर केव्हा असतं, जर आपल्याला लसावी विचारल्यानंतर इकडं मोठ्या संख्येचे अवयव पाडले असते आपण. परंतु आपल्याला या ठिकाणी मसावी काढायचा आहे म्हणून सर्वात लहान संख्येचे विभाजक आपण या ठिकाणी शोधलेत. आणि 27 अशी संख्या मिळाली की ती 81 ला भाग जातो आणि 108 ला देखील भाग जातो. आणि मग 27 हा काय आहे, मसावी आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अचूक आहे. गणित क्रमांक 8.
ए आणि बी या भांड्यात अनुक्रमे 145 आणि 116 लिटर दूध आहे. दोन्हीमध्ये दूध बरोबर सारख्या वेळा मापता येईल अशा मोठ्यात मोठ्या डब्याचे घनफळ किती असावे? मग मोठ्यात मोठा शब्द आला की आपल्याला या दिलेल्या संख्येचा मसावी काढायचा आहे. म्हणून 145 आणि 116 या दोन्ही अंकांना भाग जाणारा मोठ्यात मोठा अंक 29 आहे. 29 पाच 145 आणि 29 चौक 116, म्हणून सर्वात मोठा अंक 29 आहे. म्हणून उत्तर आपलं 29 लिटर, पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. यानंतर गणित क्रमांक 9, 14, 36 आणि 66 या संख्यांचा मसावी आहे. तर 14, 36, 66 यामध्ये सर्वात लहान अंक 14 आहे. आणि मग 14 चे विभाजक 2 ने 14 ला भाग जातो, 7 ने देखील भाग जातो, त्यानंतर 14 ने देखील भाग जातो. आपल्याला या ठिकाणी मसावी काढायचा आहे. म्हणून 2 ही अशी संख्या आहे मोठ्यात मोठी की जिने 14 ला भाग जातो, 36 ला भाग जातो आणि 66 ला देखील भाग जातो. या ठिकाणी 14 ही मोठी संख्या आहे, परंतु 14 ला 14 ने भाग जाईल, 36 ला जात नाही आणि 66 ला देखील जात नाही. 7 ने देखील 14 ला भाग जाईल, पण 36 आणि 66 ला जात नाही. म्हणून मोठ्यात मोठा अंक या ठिकाणी 2 आहे, ज्याने 14 ला भाग जाईल, 36 ला जाईल आणि 66 ला जाईल. म्हणून या ठिकाणी मसावी येतो 2, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर या स्वाध्यायामधलं शेवटचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे आणि ते म्हणजे 2018 या वर्षी ते विचारलं होतं. तर गणित आहे 1 मीटर 75 सेमी, 4 मीटर 50 सेमी आणि 6 मीटर 50 सेमी बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती. आता या ठिकाणी 1 मीटर आहे, 75 सेमी आहे, 4 मीटर आहे, 50 सेमी आहे, 6 मीटर आणि 50 सेमी आहे. तर सर्वांचं आपल्याला सेमीमध्ये जर करायचं असेल तर 1 म्हणजे 1 मीटरला 100 ने गुणलं तर 100च होईल आणि मग 100 आणि 75 175 सेमी होईल. तसंच इथं 450 सेमी होईल आणि 650 सेमी होईल. मग 175 सेमी, 450 सेमी आणि 650 सेमी याला आपण भाग देऊया. तर 5 ने भाग दिल्यानंतर 5 3 15, इथं 2 उरले, 5 5 25, 5 9 45, 5 0 0, त्यानंतर 5 1 5, इथला 1 उरला, 5 3 15, 5 0 0, परत 5 ने भाग जाईल, 5 7 35, इथं 5 1 5, 4 उरले 5 8 40, इथं 5 2 10 आणि 3 उरले 5 6 30, अशा पद्धतीने 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25 सेमी. म्हणून पर्याय क्रमांक ए हे अचूक उत्तर आहे. तर मित्र हो, आतापर्यंतची सर्व गणितं आपल्याला समजली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही कमेंट्स असतील तर जरूर कळवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.